नमस्कार, चवदार आणि चटकदारमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला चिकनचे खिमा बॉल कसे बनवायचे याची रेसिपी दाखवणार आहे। त्यासाठी लागणारे साहित्य आहे, इथे मी 1 किलो चिकन एकदम बारीक चिरून घेतलेलं आहे, म्हणजे मी आणतानाच तसं आणलं आहे। आणि तुम्ही बोनलेस चिकन आणा, भाजून घेतलाय कांदा, टोमॅटो, तेल, कांदा 1 वाटी, कोथिंबीर, लसूण, आलं, कांदा लसूण मसाला, हळद, मीठ चवीनुसार आणि खोबरं भाजून घेतलं आहे मी इकडे, आणि चिकन मसाला। पहिल्यांदा गॅस पेटवून घेते मी, कढई आपली तापली आहे, तेल घालते मी, तेल चांगलं गरम होऊन द्यायचं आपल्याला। तेल तापलं असेल आता आपलं, आता आपण त्याच्यात कांदा घालून घ्यायचा आहे। कांदा मीडियम गॅसवरती चांगला परतून घ्यायचा आहे आपल्याला, लालसर रंग आला पाहिजे त्याला। कांदा परतून होईपर्यंत मी आता तुम्हाला चिकनचे बॉल्स कसे बनवायचे त्याचे ते दाखवणार आहे। आता याच्यात मी आपलं चिकन घेते, बारीक करून घेतलेलं, हे पूर्ण बोनलेस चिकन आहे आणि हे मी 2 ते 3 पाण्यात व्यवस्थित धुवून घेतलं आहे। आता याच्यामध्ये मी यातला निम्मा लसूण टाकते आणि निम्मा लसूण आपण मसाल्यासाठी वापरणार आहे। कोथिंबीर घेते मी थोडीशी, हा घरचा कांदा लसूण मसाला घेतला आहे मी तुमच्या चवीनुसार। याच्यामध्ये थोडा टाकायचा आहे आणि राहिलेला आपल्या ग्रेव्हीमध्ये टाकायचं, तुम्हाला जसं तिखट हवं असेल त्या पद्धतीने तुम्ही घेऊ शकता। मीठ घेते थोडंसं याच्यामध्ये, म्हणजे याच्या चवीनुसार आपल्याला ग्रेव्हीमध्ये पण मीठ टाकायचं आहे। आता हे मिश्रण मी हाताने व्यवस्थित हलवून घेते आणि हे मी मिक्सरला फिरवणार आहे। हे मिश्रण चांगलं एकजीव झालंय, आता मी हे मिक्सरमध्ये एकदम बारीक करून घेणार आहे सगळंच। हे मी मिक्सरमधनं व्यवस्थित बारीक करून घेतलंय, आता मी ह्याचे बॉल्स करून घेणार आहे पाण्याचा हात लावून। तुमच्या आवडीनुसार छोटे मोठे करू शकता तुम्ही। हे बघा, हे अशा पद्धतीने मी सगळ्या ह्याचे बॉल्स करून घेते। इकडे मी चिकनचे खिमा बॉल बनवून घेतले आणि इथे वरती आपण मगाशी कांदा परतायला ठेवलेला, तोही लालसर झाला आपला। आता मी त्याच्यात टोमॅटो टाकते, टोमॅटो पण चांगला परतून घ्यायचा आपल्याला, टोमॅटोला तेल सुटलं पाहिजे चांगलं। टोमॅटो आपला चांगला परतला गेला आहे, आता मी ह्याच्यावरती आपले चिकनचे खिमा बॉल आहेत ते एक एक ठेवणार आहे। गॅस मी बारीक करते आणि मी या रेसिपीचे सगळे साहित्याचं प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे, तुम्ही बघू शकता त्याच्यात। हे मी असे सगळे खिमा बॉल सगळीकडे पसरून घेणार आहे। आता मी खिमा बॉल सगळीकडे असे पसरून घेतलेले आहेत, आता मी याच्यावरती झाकण ठेवून 15 मिनटं ह्याला शिजून देणार आहे बारीक गॅसवरती, तोपर्यंत आपण मसाल्याची तयारी करून घेऊया। मसाल्यासाठी मी इथे मिक्सरच्या भांड्यात खोबरं घेतलं आहे भाजून, कांदा घेतला आहे, लसूण घेते मी, आलं आणि हे मिक्सरला फिरवून घेते आधी। आता याच्यात हे बारीक करून घेतलं आहे मी, आता याच्यामध्ये कोथिंबीर टाकते आणि थोडंसं पाणी टाकून पुन्हा एकदा मिक्सरला फिरवून घेणार आहे मी हे। आपला मसाला आता बारीक झालेला आहे, आता 15 मिनटं झाली आहेत। आता आपले खिमा बॉल कसे झालेत आपण बघू शकता तुम्ही, छान असं त्याला पाणी सुटलेलं आहे। आता हे व्यवस्थित हलवून घ्यायचे आपण। आता हे मिश्रण हलवून घेतलंय मी, आता याच्यामध्ये हळद घालते 1 चमचा, कांदा लसूण मसाला, तुम्हाला ज्या पद्धतीने तिखट हवं आहे त्या पद्धतीने तुम्ही घालू शकता,
चिकन मसाला तुमच्याकडे जो अवेलेबल असेल तो घाला तुम्ही. आणि मीठ घेते मीठ चवीनुसार. मीठ आपण खिमा बॉलमध्ये पण टाकलंय त्यामुळे बेतालीस टाका याच्यामध्ये. आता हे मी हलवून घेते पुन्हा एकदा. हे एक किलोचे खिमा बॉल आहेत, एक किलो चिकनचे. हे जेमतेम 7-8 लोकांना व्यवस्थित पुरतात. याच पद्धतीने तुम्ही मटनचे खिमा बॉल सुद्धा बनवू शकता. आता यात मी आपला तयार केलेला मसाला टाकते. मसाला टाकून झालाय, आता हा मसाला व्यवस्थित मी एकजीव करून घेते याच्यात. आता हे मसाला आपला सगळीकडे लावून लागलेला आहे या मिश्रणाला. आता मी याच्यावरती झाकण ठेवणार आहे आणि 15 मिनिटं मीडियम गॅसवर हे शिजून देणार आहे. एका पातेल्यात मी पाणी घेतलं आहे, आता मी ते पाणी गरम करायला ठेवणार आहे. आपल्याला जेवढं ग्रेव्ही हवी आहे तेवढं तुम्ही या मिश्रणात पाणी गरम करून ॲड करायचं आहे. 15 मिनिटं झालेली आहेत, आता आपण झाकण उघडून बघूया. छान तेल सुटले आपल्या चिकन बॉल्सना. आता आपण याच्यामध्ये हवं तेवढं पाणी ॲड करायचं आहे. पाण्याला चांगली गरम झाले आपलं पाणी. आता याच्यामध्ये मी आपल्याला जेवढी ग्रेव्ही हवी आहे तेवढं पाणी ॲड करते. पाणी ॲड करून झालं आहे. आता मी पुन्हा एकदा झाकण ठेवून बारीक गॅसवर 20 मिनिटं ठेवणार आहे, म्हणजे आपलं चिकन चांगलं शिजेल. 20 मिनिटं झालेली आहेत, आता आपले चिकनचे बॉल्स चांगले शिजले असतील बघू शकता तुम्ही. छानपैकी शिजले आहेत, आता आपण हे सर्व्ह करून घेऊयात. खाण्यासाठी तयार आहे चिकन खिमा बॉल. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.